हा प्रश्न तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये असणार आहे, सीसॅट संदर्भातचा आहे. अश्विनी मॅमचा हा प्रश्न आहे. हाय सर, कॅन यू प्लीज टेल अस हाऊ टू मॅनेज टाईम फॉर पेपर टू, आणि सिन्स पेपर टू इज लेंदी पेपर. तर पेपर दोन हा थोडा लेंदी असतो, तो पॅसेजमुळे लेंदी होतो, म्हणजे उतारे जे असतात त्याच्यामुळे तो मोठा वाटतो. आणि पेपर दोनमध्ये ना टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. टाईम कसा मॅनेज करायचा या रिलेटेड पेपर दोनबद्दल भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत. एक प्रश्न असा पण विचारला आहे की 15 मिनटं आधी पेपर दोन कसा सॉल्व करायचा, कारण मी त्या मागच्या संवादामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक पेपर आपल्याला ॲटलिस्ट 15 मिनटं आधी झाला पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन पाहिजे, अशा प्रकारे आपण त्याला आपल्या स्पीडला मॅनेज केलं पाहिजे. तर पेपर दोनसुद्धा किंवा कुठलाही पेपर हा 15 मिनटं आधी कम्प्लीट करता येतो. पेपर दोन बाबतीत जर विचार केला ना, तर तुमचा रीडिंग स्पीड काय आहे, तुम्ही रीडिंग किती फास्ट करता, त्याचं आकलन तुम्हाला किती फास्ट होतं, यावरती सगळ्या काही गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे स्वतःच्या रीडिंग स्पीडवरती काम किती केलं आहे तुम्ही, यावरती या पेपरचं टाईम तुम्हाला किती लागणार आहे, वेळ पुरणार आहे की नाही हे डिपेंड आहे, आणि त्याबरोबर तुम्ही प्रॅक्टिस किती केली आहे. तर पेपर दोनसाठी तर टाईम मॅनेजमेंट असंच मी सजेस्ट करतो की सलग सगळे उतारे किंवा सलग सगळे ॲप्टिट्यूडचे म्हणजे आपल्या अंकगणिताचे बुद्धिमापन चाचणीचे सलग सलग प्रश्न सॉल्व नाहीत करायचे. नेमकं काय होतं ना, पेपर दोन आपण ज्यावेळेस घेतो, 2-3 उतारे झाले, चौथ्या उताऱ्याला डोकं बंद व्हायला किंवा ब्लाइंड व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय होतं की थोडंसं जड पडतं, सगळे प्रश्न किंवा जे उतारे वाचतोय तो आधी वाचलाय, मागच्या उताऱ्यामध्ये पण हेच काहीतरी वाचत होतो असं वाचाय, म्हणजे अशी फिलिंग तयार होते. साधारणतः आपल्याला 10-12 उतारे येतात, मग आपण जर प्रत्येक 3-3 उताऱ्यांमध्ये थोडा थोडा गॅप ठेवला ना, तर आपल्याला स्पीड मॅनेज करता येईल. तो कसा काय, पहिल्यांदा 3 उतारे जे आहेत ते सॉल्व्ह करायचे, चौथा उतारा डायरेक्ट नाही घ्यायचा, आपल्या आवडत्या क्वेश्चनकडे वळायचं. आवडता क्वेश्चन म्हणजे तुमचे 3 प्रकारचे क्वेश्चन आणखीन बाकी असतात, एक म्हणजे अंकगणित, दुसरं म्हणजे बुद्धिमापन चाचणी, आणि तिसरं म्हणजे आकलन क्षमता, म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात ना, डिसिजन मेकिंगवाले. तर जर तुम्हाला डिसिजन मेकिंगचा एखादा क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करायचा असेल, तर तो लगेचच सॉल्व्ह करत चला. यातून काय होतं की आपल्या डोक्याला काय झालेलं असतं, मेंदू थोडासा कंटाळलेला असतो, थकलेला असतो, सलग 3-3 मोठे मोठे उतारे वाचलेले असतात, त्याचे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतात, त्यामुळे कंटाळा येतो. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आणि सगळं साहजिक आहे, सगळं नॅचरल आहे. तर 3 उतारे झाल्यानंतर तुमच्या आवडत्या सब्जेक्टकडे जा, अंकगणितमधले 1-2 प्रश्न सॉल्व्ह करा, बुद्धिमापन चाचणीमध्ये वयाच्या संदर्भाचे किंवा नातीर जे काही नातेसंबंध आहे त्या रिलेटेड प्रश्न दिसतील, कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न सगळ्यांना आवडतात, तर तो एखादा प्रश्न मध्ये सॉल्व्ह करायचा. यातून रिफ्रेशमेंट होणार आहे, तुमचं माइंड थोडंसं रिलॅक्स होईल, बुद्धी थोडीशी परत एकदा अगदी चांगल्या पद्धतीने चालायला सुरुवात होईल, रिफ्रेश होते. म्हणजे आपण जसं मोबाईल रिबूट करतो ना जास्त लोड झाल्यावरती, तो प्रकारे हा. तर 3 उतारे झाल्यावरती मध्ये एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सगळा पेपर सॉल्व्ह केला तर फ्रेश माइंडली पेपर सगळा कम्प्लीट होईल आणि तुमच्याकडे टाईमसुद्धा शिल्लक असणार आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाला मी आय थिंक प्रॉपर तुम्हाला आन्सर देऊ शकलो आहे, याचं फक्त आता एक्झाममध्ये जाऊन अंमल करायचा आहे.